माणसं तेव्हा जोडली जातात जेव्हा तो मित्र होतो. खांद्यावर हात टाकला म्हणजे संपलंच रे. डोक्यावरचा हात एक वेळ निघू शकतो, खांद्यावर नाही निघू शकत. आणि गुरुला ज्या दिवशी आपण विसरू किंवा गुरुस्थानाला ज्या दिवशी आपण विसरू तेव्हा मला नाही वाटत आयुष्यात काय फार बरं. अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तदैव च. तुमची एखादी गोष्ट तुम्ही घेऊन आलात म्हणजे माझं काम करा होणार नाही असे नाही. होणार म्हणजे होणार तशा अर्थानं इच्छापूर्ती स्थान म्हणतो. इच्छापूर्ती स्थान. मी आहे ठाण्यात, ठाण्याच्या रस्त्यांवर आणि माझ्यासोबत एक अतिशय जाणीव संपन्न निर्माता आणि आत्ता अभिनेता आणि या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एक कलासक्त बांधिलकी जपणारा माणूस माझ्यासोबत आहे आणि तो आहे मंगेश देसाई. मंगेश खूप खूप स्वागत आहे. आणि या रस्त्यावर म्हणजे आयुष्यांना वेगळ्या अर्थानं कलाटणी मिळायला हा रस्ता आहे तुझा, याच्या बऱ्याच आठवणी दडलेल्या आहेत. हो, काय सांगशील या रस्त्याने नेमकं तुला काय दिलं? तू मला ते आठवणी म्हणलास ना की मला असं गुजबम आल्यासारखे झाले एकदम. कारण हा जो आहे हा टेंबी नाका म्हणजे तिकडे बघत असशील तर तू धर्मवीर आनंदगे साहेबांचा एक सुंदर असा पुतळा आहे, मेघ डंबरी तिथे केलेली आहे. आणि इकडे आता आपण पुढे गेले की तुला दिसेल आनंदाश्रम सुद्धा आहे. या रस्त्याची गंमत अशी आहे की मला असं वाटतं की आज दिघे साहेब नाही आहे पण दिघे साहेब असताना त्यांनी खूप लोकांचं भलं करून गेले. ते दिघे साहेब नसताना भलं झालेले माणूस बरेच आहेत, त्यातला मी एक आहे असं मला वाटतं. हा जो रस्ता आहे ना हा सिंगल होता आधी आणि मला आठवतं राहिले दूरघर माझ्या नावाच्या एका नाटकाचा प्रयोग करून मी दादरवरनं येत होतो आणि प्रचंड गर्दी होती इकडे. मी बसमध्ये बसलेलो होतो, इतकं ट्रॅफिक होतं की बस काही समोर हलत नव्हती. आणि मी म्हणणार आहे लोक उतरून चालले त्यातनं पण मी राहिलो तेव्हा घोडबंदर रोडला. हो, सो म्हणलं मला काही शक्य नाही तिकडे चालत जाणं. मी आज चौकशी केली की म्हणलं एवढं ट्रॅफिक काय, का कसली गर्दी आहे? तेव्हा मला असं कळलं की इथे आनंदाश्रम आहे आणि त्या आनंदाश्रममध्ये आनंद दिघे साहेब असतात आणि त्यांना भेटायला आलेल्या लोकांची गर्दी आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. बापरे एवढी गर्दी. आणि तेव्हा कळलं की त्यांना फक्त महाराष्ट्रातनं नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यातनं सुद्धा त्यांना भेटायला लोक यायचे. आणि तिथनं असं म्हणता येईल की म्हणजे मी दिघे हे काय आहे, ही गर्दी कशाची आहे हे मी विचारलं आणि दिघे साहेबांनी मला बहुतेक असं सांगितलं असेल की ही गर्दी कशाची आहे, ही गर्दी मी गेल्यानंतर पण कशी होईल हे आता तू बघ असा आशीर्वाद दिला. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण इथे या हेअर सलून जे आहे करताना आलंय आणि तेही जनसेवा याचा काहीतरी किस्सा आहे. याचा फार हिट किस्सा आहे. हा किस्सा भाग 2 मध्ये आम्ही दाखवणार होतो. ओके, पण तो आम्ही पुढच्यासाठी ठेवलेला आहे. हा फार हिट किस्सा आहे याचा. आता हे जर दिसत असेल इथे खड्डा आहे पहा, हा इथे खड्डा आहे खाली. किस्सा असा आहे की या दुकानात केस कापणारा दिघे साहेब कोणाकडे नाही, कोणाच्या हातनं केस कापून घ्यायचे नाही, दाढी करून घ्यायचे नाही, फक्त हात पंड्या बाकी कोणीच नाही. तर एकदा त्यांना असं कोणीतरी सांगितलं की काय तुम्ही ते सारखे याच्याकडनं केस कापता, तुम्ही दुसऱ्याकडनं केस कापले पाहिजे. तर म्हणाले हां ठीक आहे बघूया. आणि मिनवेल काय झालं की या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू झालं आणि हा जो खड्डा आहे हा तेव्हापासून आहे हा खड्डा. तर रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू झालं आणि त्याच्यामध्ये हा खड्डा बुजवण्यात आला. हा त्या दिवशी अर्धा बुजवला होता, अर्धा ओपन होता. आणि साहेब आले, साहेबांनंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आतमध्ये ते अर्ध्या दरवाज्यातनं लोक जात आहेत, अर्ध्या दरवाज्यातनं येत आहेत. त्यांनी विचारलं, ते म्हणले नाही ते असं असं झालं आहे आणि रस्ता रुंदीकरणासाठी म्हणून त्यांनी तो सगळा खड्डाच बुजवला आहे. मग आता म्हणले गिरायकांना काही येता येत नाही आहे. म्हणजे ठीक आहे, साहेबांनी महापालिकेमध्ये फोन केला दिघे साहेबांनी आणि महापालिकेच्या एका माणसाला बोलवलं. त्याला म्हणलं अरे तुझी हेअरस्टाईल जरा आपण बदलूया, तुझी हेअरस्टाईल बदलूया. नाही सर मला तर नाही आपण बदलूया तुझी हेअरस्टाईल, आता मला पाहिजे तशी आपण चल. तर कुठे? अरे चल माझा एक मोठा हे केस कापणारा, चल त्याच्याकडे जाऊया इकडे घेऊन आलं. हा दरवाजा निघत नव्हता, त्यामुळे जा जा तो प्रयत्न करतोय. काय झालं? नाही साहेब ते दरवाजा. अरे तू गेला पाहिजे आतमध्ये असं कसं काय? नाही साहेब पण तो दरवाजा अडतोय ना,
अपंगमधले गाढवा तो दरवाजा आडणार हे माहिती असताना सुद्धा तुम्ही त्याला त्रास देताय, त्याचा धंदा बुडवताय, हा खड्डा भरून काय होणार आहे, त्याच्या आयुष्याचा खड्ड्याचं काय करणार तुम्ही? उद्याच्या उद्या हा खड्डा जसा तसा झाला पाहिजे, तेव्हापासून हा खड्डा तसाच येतो. असे दिघे साहेब, ही जाणीव आहे ना सामान्य माणसं, ही जाणीव आहे. आणि असे अनेक किस्से आहेत दिघे साहेबांच्या आयुष्यातले. त्या आयुष्यावर जर सिनेमा नाही, दिघे साहेबांच्या आयुष्यावर काहीही डॉक्युमेंटेशन करायचं झालं तर मला नाही वाटत की ते 1, 2, 3, 4 भागामध्ये पूर्ण होईल. कारण त्यांनी इतकी लाखो करोडो माणसं जोडली होती आणि माणसं तेव्हा जोडली जातात जेव्हा तो मित्र होतो किंवा गुरु होतो किंवा सखा होतो किंवा सोबती होतो, तेव्हा ती लाखो करोडो माणसं जोडली जातात. आणि आजही मी पाहतो ना, आता धर्मवीर 1 जेव्हा रिलीज झाला त्याच्यानंतर पण खूप माणसं मला येऊन भेटली, अहो आमच्याकडे हा किस्सा आहे, अहो दिघे साहेबांनी आम्हाला अशी मदत केली होती, माझ्या मुलाला अशी मदत केली होती, माझ्या मुलीला अशी मदत केली होती. हे कट म्हणजे हे शक्य नाही रे, हे शक्य नाही. म्हणजे 24 तासांपैकी 21 तास काम करणारा माणूस आणि 3 तास पोटाची मुटकळी करणारा झोपणारा माणूस, हा मला असं वाटतं देवानी त्यांना फक्त तेवढ्यासाठी आणलं होतं. खऱ्या अर्थानं तो लोकनेता म्हणतो ना, लोकनेता. आणि हे तर मी तो एक गोल्ड स्पॉटचं पण किस्सा सांगितला होता बघ. हो, मागच्या मुलाखतीत तू म्हणाली. ही समोर एक इमारत आहे, आता त्याचं रिकन्स्ट्रक्शन झालंय, तो तिथला ते समोर तो तिथला किस्सा आहे खरा. म्हणजे दिघे साहेब इकडनंच निघाले होते त्यांच्या बोलेरोमध्ये आणि आम्ही आपली वाट बघत होतो इकडे. अरे दिघे साहेब आले, दिघे साहेब आले, दिघे साहेब आले. आम्ही पळत 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 बोलेरोच्या मागे गेलो, ते उतरले गाडीतनं आणि निघाले. निघाल्यावर ते थांबले, त्यांनी वळून बघितलं तर मी होतो उभा. मला म्हणलं इकडे काय सर, खांद्यावर हात टाकला रे आईच्या गावात. म्हणजे खांद्यावर हात टाकला म्हणजे संपलंच रे, डोक्यावरचा हात एक वेळ निघू शकतो, खांद्यावर तर नाही निघू शकत. आणि आम्ही वर गेलो चालत चालत, बोलत बोलत होते माझ्याशी. म्हणले का आज प्रयोग नाही का तुझा? म्हटलं नाही साहेब, चांगलं काम करतो तू. मग त्या ऑफिसची आम्ही भीत कापली, आत बसलो तर त्या माझ्या मित्राने विचारलं. आणि दुर्दैवाची गोष्ट बघ, तो जो मित्र होता म्हणजे ज्याच्या ऑफिसचं ओपनिंग होतं तो मित्र माझा परवा दिवशी एक्सपायर झाला. हो, सुनील आष्टेकर. हो, त्याच्यासाठी पोस्ट आहे लिहिली, तो परवाच एक्सपायर झाला. आडेपट्टी रंगभूमीवर, आडेपट्टी रंगभूमीवर केवढं हे योगदान आहे. आणि त्याच्याच ऑफिसचं उद्घाटन होतं आणि त्याने विचारलं की तुम्हाला चहा कॉफी काय देऊ? तुम्हाला चहा कॉफी काही नको, ते काय गोल्ड स्पॉट होतं तेव्हा, ते दे मला. आणि अर्धा गोल्ड स्पॉट साहेब प्यायले आणि अर्धा गोल्ड स्पॉट मला प्यायला दिला. म्हणजे मला असं वाटतं की ते गोल्ड स्पॉट नाही, ते अमृत होत. आणि ते तशा अर्थाने आज मी ते अमृत पळायला येणं जे म्हणतो ना आपण तशा अर्थाने, आणि तू आजही ती निष्ठा तशा अर्थाने जपलेली आहे. अरे गुरु रे, अरे आणि गुरुला ज्या दिवशी आपण विसरू किंवा गुरुस्थानाला ज्या दिवशी आपण विसरू तेव्हा मला नाही वाटत आयुष्यात काही फार बरं नाही. आनंदाश्रम मध्ये तू पहिल्यांदा कधी आला होतास तुला आठवत? आनंद आश्रम तुम्ही धर्मवीर मधला बघितला जुना आनंद आश्रम. आनंद आश्रम मध्ये तुला खोटं वाटेल, आनंद आश्रम पर्यंत येण्याचा प्रवास माझा ज्या दिवशी झाला तो दिवस होता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा. हो, पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा, तेव्हा मी इथे आलो होतो त्यांना एक त्यांचं पोर्ट्रेट गिफ्ट करण्यासाठी. वा, त्यांना त्यांचं पोर्ट्रेट मी गिफ्ट केलं आणि मी त्यांना नमस्कार करायला गेले तर शिंदे साहेबांनी मला असं हात धरून उचललं, मला नमस्कार नाही करायचा, आपण मित्र आहोत, फक्त आईवडिलांसमोर झुकायचं असतं. आणि तेव्हापासून आमचं एक नातं निर्माण झालं आणि तेव्हा माझे पहिलं पाऊल या आनंद आश्रममध्ये पडलं. तुझ्या निमित्ताने लेट्सअपच्या प्रेक्षकांनाही त्याची सफर घडवता येईल. आता बघ, हे आहे ना ऍक्च्युली हे आता सगळं नवीन कन्स्ट्रक्शन आहे. हे का केलं तर बऱ्याच भागामध्ये वाळवी लागली होती, थोडीशी पडझड झाली होती, तेव्हा पुन्हा एकदा आपण नव्या रूपात ह्याला करूया म्हणून शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला. हे ना एकदम रॉ होतं सगळं, म्हणजे हे काहीच नव्हतं.
छप्पर वगैरे म्हणजे छप्पर होतं साधं, एक ताडपत्री टाकलेली होती आणि खूप नारळ वगैरे असे लटकलेले होते. कारण आश्रम जरी दिघेसाहेबांचा असला तरी असं म्हणायचं की इथे देव वास करायचा, कारण दिघेसाहेब हे नवनाथ पंत आहेत. नवनाथांना प्रचंड मानणारे, त्यांच्याकडे कुठला साधू आला किंवा कुठलाही काय म्हणतात त्याला असा साधू पुरुष आला तर त्याला ते रिकाम्या हाताने कधी जाऊ द्यायचे, त्याला ते काही ना काहीतरी द्यायचे आणि मगच पाठवायचे. इथे एक त्यांची खुर्ची होती आधी साहेबांची, ही त्याच्यावर ना ती आता खुर्ची आपण काढलेली आहे, त्याच्यावर त्याचा भगवा रंगाचा हे टाकलेला असायचा. अच्छा. आणि साहेब तिथे बसायचे आणि समोर इकडे सगळी अशी गर्दी जमा झालेली असायची. जो न्याय निवाडा हे शक्तिस्थान आपण असं म्हणूया खऱ्या अर्थानं, एवढं बघितल्यावरही आपल्याला वाटत म्हणजे हे ना एकदम रॉ होतं सगळं. आणि इथे एक टेबल होता असा, त्या टेबलच्या मागे ती जी खुर्ची आहे ती होती, इकडे फोन ठेवलेला होता, इथे खुर्ची होती अशी. आणि लोक इथे यायचे आणि साहेब इथनं म्हणजे काय म्हणता येईल त्याला, तो सगळा दरबार होता पण त्या दरबारातनं थोडासा आराम करायचा असेल तर इथे येऊन बसायचे आणि मग इथे बाकीची कार्यकर्ते मंडळी यायची. आणि एक्सक्लुझिव्ह गोष्टी असतात ना की ज्या पब्लिक समोर बोलता येत नाही, टेक्निकली अँटी चेंबर, अँटी चेंबर ते हे होते. आणि इथे येऊन ते सगळा न्यायनिवाडा नाही म्हणतात, इथे येऊन ते सगळे डिसिजन्स व्हायचे, काय करायचं काय नाही, पक्षाचे डिसिजन्स वगैरे सगळे इथे व्हायचे. स्ट्रॅटेजी हे खूप महत्वाचं ऐतिहासिक स्थान आहे, ऐतिहासिक स्थान आहे. इथे जो फोन होता त्या फोनवर त्यांना इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोन यायचा इथे. आणि अजून एक जागा आहे, इथे बाजूला एक समाधान हॉटेल आहे, जर इथला फोन नाही लागला तर ते तिथे फोन करायचे. का? तर दिघेसाहेब तिकडे चहा प्यायला जायचे आणि ते बाळासाहेबांना माहिती असायचे. स्थान त्यावेळेला त्याच्या अर्थाने याचं स्थान महात्म्य वेगळं, महात्म्य वेगळं. ते सगळं सामान वगैरे ठेवलेलं असायचं आणि खऱ्या अर्थाने हे शस्त्रागार होत. म्हणजे आपण पार्ट वनला सुद्धा करेक्ट 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 बोलत आहे, पण त्यांचं शस्त्रागार होते. आणि इथे अशा गोष्टी ठेवलेल्या असायच्या त्यांच्या की ज्या बाकी कोणालाही माहिती नाही आहेत. आता आपण जरा डेव्हलप केलंय, चांगलं चकचकीत झालंय. आणि पण ह्याला या वास्तूने काय इतिहास पाहिला असेल आणि साक्षीदार आहे कशा या वास्तूनी ठाण्यातली शिवसेना किंवा ठाण्यापलीकडची घडत जाणारी शिवसेना बघितली आहे. तो केवढा असा संक्रमणाचा काळ आहे, तशा अर्थानं पुनरुत्थानाचा काळ आहे. म्हणजे आज तुला जे नेते दिसत आहेत ते सगळे इथनं घडलेले आहेत, त्या नेत्यांनी हे सगळं बघितलं, त्या नेत्यांनी इथला आशीर्वाद घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं ही पंढरी आहे, पंढरी कार्यकर्तृत्वाची. आणि साहेब त्यांचे विठ्ठल पात. आता ही जी आहे ना रूम, ही आता तरी मोठी दिसते. हो, ही याच्यापेक्षा छोटी होती. एवढंच आहे आणि ते केवढं कॉम्पॅक्ट, धाबा धापण नाही, धाबा धापण नाही. आणि त्याच्यापेक्षा छोटी होती. इथे कॉट होता, हो, बाकडा छोटा एवढा 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 असे कॉट होता. हो, आणि त्या कॉटवर दिघेसाहेब झोपायचे. हो, त्यांचं शयन गुरु असं म्हणूया. आणि दिघेसाहेब कधीही असं म्हणतात की स्ट्रेट झोपले नाही, ते दोन्ही गुडगे पोटाशी घेऊनच झोपायचे, अंगाची मुटकुळी करून, मुटकुळी करून. म्हणजे बघ, त्यांच्यामध्ये इतके मोठे झाले तरी निरागसता होती. कारण असं आपण म्हणतो की निरागस मुलं बाळ, आईच्या पोटात असणार ती जी कृती आहे ना, तर ती त्याला आहे, त्यामुळे त्यातला तो गोडवा आणि तो निरागसपणा ते त्यांच्यामध्ये होतं आधीपासून. आणि ही जी तिजोरी आहे ना, ही पण अशीच इकडे कुठेतरी होती आधी. त्या तिजोरीमध्ये, त्या तिजोरीचे पण किस्से आहेत. हो, लोक त्यांना वाढदिवसाला पैशाचं पाकिट आणून द्यायचे गिफ्ट, तर ते घ्यायचे आणि ते तिजोरीत ठेवून द्यायचे. जेव्हा साहेब वयाच्या 50व्या वर्षी आपल्याला सोडून गेले, तेव्हा जेव्हा त्यांच्या सगळ्या वस्तू बघत होती सगळी कार्यकर्ते मंडळी, तेव्हा त्यांना ती सगळी पाकिटं दिसली. ती पाकिटं त्यांनी तशीच ठेवली होती आणि जी रिकामी झाली होती ती पाकिटं त्यांनी कोणाला तरी दान दिली होती. नंतर त्यांचे जे उद्धवराव जगताप म्हणून आहेत ते सांगतात की त्यातनं पैसे काढायचे, दुसऱ्या पाकिटात भरायचे आणि जे गोरगरीब किंवा साधू संत यायचे
त्यांना ते पैसे द्यायचे. त्यांनी एक रुपया स्वतःसाठी खर्च केला नाही. निस्पृह माणूस, निस्पृह माणूस. खऱ्या अर्थानं लोकनायक आपण म्हणतो का? एवढ्या अर्थानं अनुयायी किंवा ज्या पद्धतीचे अनुयायी निर्माण होतात किंवा एवढे भक्त आपण म्हणतो आज किती, म्हणजे बऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सुपर मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये सगळ्या गोष्टी मिळत असतात, पण अशा वेळेला नाही नाही ही भक्ती किंवा हे श्रद्धास्थान किंवा हे आदर आणि हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व अशा अर्थानं त्याला आपण आता डेव्हलप केले. कारण ते लोक बरेच तिथे खूप गर्दी असते, म्हणजे वैद्यकीय कक्षाची लोक बसतात, ग्राहक मंचासाठी लोक असतात, खूप गर्दी असते. त्यामुळे आता आपण असं वाढवलं आहे आणि हे सगळे इकडे काम करणारे सगळे माणसं आणि इथे असं अजूनही असं म्हणतात की इथे एखादी गोष्ट तुम्ही घेऊन आलात हे माझं काम करा, होणार नाही असं नाही, ते होणार म्हणजे होणार. नगरसेवकाला मारतात विहीर होती, अच्छा, ती प्लेट टाकून त्याला फक्त कव्हर केलं, कॅमोफ्लेज केलं, पण खाली आहे हो. आणि म्हणजे तो जो सीन झाला तो त्या याच विहिरीचा येतो हो. आणि कोणाला फटके बिटके द्यायचे असतील तर सहसा साहेब तिकडे पब्लिक बसलेली असायची ना, इकडे घेऊन यायचे फटकी द्यायची. आणि त्यांचा एक कार्यकर्ता दिघे साहेबांचा, हा दिघे साहेबां म्हणजे दिघे साहेब जेव्हा होते तेव्हा त्यांच्या पायापासून डोक्यापर्यंत त्यांचं संरक्षण करणारा असा हा कार्यकर्ता आजही आहे. तो मगाशी मला सांगत होता की मला काही गोष्टी त्यांच्याबद्दल बोलायच्या आहेत, म्हटलं बोलूया नक्की आपण. आणि अजून एक आमचा कार्यकर्ता जो दिघे साहेबांबरोबर होता, असे हे सगळे कार्यकर्ते इकडे आजही येतात, दिघे साहेबांची आठवण काढतात, दिघे साहेबांचे उपक्रम अजून सुद्धा चालू, अजून सुद्धा चालू ठेवतात, चालू ठेवतात. दहावीच्या सराव परीक्षा घेतो ना ते सुद्धा मेन हे बघतात, दहावीच्या सराव परीक्षा चालू ठेवतात कंटिन्यू. वा, तेव्हा 3,500 मुलं होते, आता 10,000 वर मुलं आहेत. एज्युकेशन किंवा ह्याच्याकडे बघण्याचा असणारा एक निकोप दृष्टिकोन आणि त्याही वेळेला गरिबी होती ना आपल्याला, काय आता सारखे क्लासेस ट्युशन्स नव्हते नाही, पण आता पण ट्युशन असून मुलं बसतात काय तेव्हा मुलांना सरावाला मेन त्यांना आम्हाला परीक्षा आता नोव्हेंबर चालू झाल्या का फोन चालू म्हणजे आमचे जे नेतो मंडळ आहेत ते विजिलंट म्हणून येतात, पण डायरेक्ट बघा ते कॉपी चालू आहे का काय चालू आहे ते बघतात. तशा अर्थानं बघायला गेलं तर साहेबांनी दिघे साहेबांनी एक पॅरलल न्यायालय जसं सुरू केलं असं लोकांना जसं वाटतं, तशा अर्थानं पॅरलल शिक्षण पद्धती आहे, सगळंच पॅरलल होतं त्यांचं. खरं आहे, म्हणजे समांतर न्यायालय, म्हणजे शासकीय जिथे जिथे उशीर होतो ते त्यांचं इथे पॅरलल होतं. आपल्याकडे ग्राहक संरक्षण कक्ष होते, जे जे काय ग्राहक संरक्षण रिलेटेड काय मॅटर्स आहेत त्याचे, परत फॅमिली मॅटर्स हे जे कोर्टात जे कौटुंबिक नाही ना, कोर्टात गेला का तू पहिल्या भागातही तू पद्धतीने सोडवलेली, ते कोर्टात जाण्यापेक्षा लोक इकडे यायचे, इकडे बरं वाटत आहे. ऍडमिशनला अशी लोक यायचे ना, म्हणजे मी स्वतः एक अनुभवलं तेव्हा, एक फॅमिली होती एकदम हायली एज्युकेटेड होते, चांगले दोघांना चांगले सॅलरी होते, तर असं होतं तर ते ऍडमिशन ते बायकोन अवरायला बोलतो, हो इथे 3 वाजले आता किती वेळ थांबायचं, तर नवरा बायका बोलला नवरा बायकोला 3 वाजेपर्यंत थांबलो ना, एक दिवस आपला फुकट जाईल आणि आपले 50,000 रुपये वाचतील, आपला एक महिन्याचा पगार जाईल त्या मुलाच्या डोनेशनमध्ये, त्याच्याशी इकडे 50,000 रुपये वाचतील आपला महिन्याचा आपला बघणार. हे त्यांचं ते लोकांना आणि साहेब कसं म्हणजे सगळ्यांना संतुष्ट होतात, प्रत्येकाचं काम होऊ शकत असं नाही, पण तो साहेबांनी मला अटेंड केलं आणि तुमचं एखादं तुम्ही काम घेऊन आहे, समजा तुमच्या मुलाचं ॲडमिशन आहे, तुम्ही 10 जूनच्या आले चालू, तुम्हाला ते गाणी दिघे साहेब कधीच एका याच्यात तुम्हाला ऍडमिशन करत नाही, ते परीक्षा बघायची, बघायच्या हा माणसाची किती किती गरज आहे, पेशन्स. तुम्ही 2 महिन्याने 1 महिन्याने आले ना, तुम्ही 4-5 राऊंड झाले, तुम्ही साहेबांना तरी भेटले नाही, तरी गेले आणि तुमचं नाव तिकडे कोपऱ्यात बसलं, देशपांडे इकडे आहे तू आहे समोर, तर म्हणून हैराण होतो, अरे साहेबांना माझं नाव कसं माहिती, मी 2 महिन्याने आलो आहे माझं नाव कसं माहिती, म्हणजे माझ्या इकडे मुलाचा किस्सा घडले, म्हणजे मुलीच्या ऍडमिशनसाठी मी त्याला घेऊन आलो, झालं एकदा साहेब आपला देशपांडे शेजारी ऍडमिशन, त्याचा काका लोक आपले जुने शिक्षणिक होते, असं असं झालं,
हे जुलैमधली गोष्ट आहे. नंतर काय झालं, गटारी होती, गटारी आवाज लोकांनी देखील शुकशुकाट आपल्याला लोक असताना असायचे गटारी साहेब बसले होते मंगळावर होतो आणि त्याचा पण काय उपास होता काय आम्ही बसलो झालं बोलणं चालू झालं देशपांडे इकडे तो हैराण ना. मी 2-1 महिन्याने आलो साहेबांनी मला अंडावून हात मारलं मी मध्ये प्रचंड मी रस्त्यात कुठे तुम्हाला भेटणार हे हेमंत पवार सर्वे सर्वा सगळ्यात मोठा रोल आहे तो पिक्चरमध्ये हेमंत दादाचा. हो आजही ऑफिस तेच बघतात आणि तेव्हाही दिघे साहेबांचा खंदा कार्य करत हेमंत आमच्या म्हणजे मी म्हटलं ना तुला जर समजा प्रत्येकाने 10 किस्से जरी सांगायचे ठरवले तर हजारो किस्से आणि हजारो गोष्टी आहेत याचे किमान 5 भाग होतील सिनेमाचे सहज सहज. आणि हे बघ मी मागे पण मला कोणीतरी विचारलं होतं की भाग 1 झाला सुपर डुपर हिट झाला तुम्हाला एवढं कलेक्शन झालं वगैरे मी तेव्हा पण बोललो होतो कलेक्शन हा मुद्दाच नाही आहे. सिनेमातनं पहिल्या भागातनं किती पैसे मिळणार दुसऱ्या भागातनं किती पैसे मिळणार हा मुद्दाच नाही. मुळात व्यवसाय म्हणून धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे आपण करतच नाही आहे. आपण 2 गोष्टींना प्रमोट करत आहोत आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि ठाणे कारण दोन्ही एकमेकांशी निगडित आणि संलग्न आहेत आणि संलग्न आणि तोच इतक्या गोष्टीचा इतिहास भूगोल लिहिला जातो जाऊ शकत नाही दिघे साहेबांच्याशिवाय. आणि दिघे साहेबांनी ज्या वेळेला काम करायला सुरुवात केली त्यावेळेला पूर्णपणे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला एस्टॅब्लिश केलं. लोकांना त्यावेळेला ग्रामीण भाग होता शक्यतो एकच सिव्हिल हॉस्पिटल ठाण्यामध्ये होतं त्यावेळेला मोखाडा जव्हार मुरबाड शहापूर इथून ग्रामीण भागातून लोक औषधोपाठीसाठी येत होती त्यांना उपचार कसे मिळतील ही ते बघायची त्यांना चांगली चांगली सुविधा कशी मिळते त्यावेळेला काही तशा अर्थ नव्हतं त्यासाठी हा विषयच नव्हता. आणि मग रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदान सगळ्या लोकांनी करावं सार्वभौमांनी करावं हे करावं. मी स्वतः 31 डिसेंबरला आम्ही साहेबांनी चालू केलेलं रक्तदान चालू करतो तो रात्रीचा असतो का तर आपल्या मुलांनी पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करू नये म्हणून आणि त्याच्या माध्यमातून दरवर्षी आपण 500-700 रक्त संकलित करून गव्हर्नमेंट हॉस्पिटलला देतो. एवढी पण मधल्या माझे साहेबांची जेव्हा वाढत होतो तेव्हा असंख्य कार्यकर्ते रक्तदान शिबिर भरवायची का तर त्याचं महत्व त्यावेळेला लोकांना माहिती नव्हतं. मी स्वतः आणि त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचं त्यावेळेला दिघे साहेबांना पुरस्कार पण मिळत होता की जास्त रक्तदान शिबिर ते भरवत आहेत हे केलं म्हणजे हॉस्पिटल त्यावेळेला पण ते लोकांच्या हॉस्पिटलसाठी ते प्रयत्न प्रत्येकासाठी अवेलेबल असणं आणि त्यांचा प्रश्न तडीच नाही आणि ऍडमिशनच्या बाबतीत पण त्यावेळेला शाळा कॉलेजेसची संख्या फार कमी होती त्याला हा आमच्या दिघे साहेबांच्या ऑफिसमध्ये अनेक तरुण अनेक पालक ज्युनियर के जी सिनियर के जी किंवा मग कॉलेजचं ॲडमिशन असो किंवा इंटरचं ॲडमिशन असो त्यासाठी लोक दोन आणि ती याचना त्यावेळेला केवढी असेल कारण इंटेक कॅपॅसिटीज नाहीये सरस्वती पत्पाकडे चांगली शाळा होती सरस्वती विज्ञान होतं नंतर अशी अनेक शाळांचे ते होतं न्याय संघामध्ये नेहमी उघडलं होतं म्हणजे अक्षरशः 50-50, 60-60 मुलांना घेऊन जायचे त्याचं ॲडमिशन करा यांचं ॲडमिशन करा. आणि विशेष म्हणजे काय समजा आता हा ॲडमिशन याचा प्रसन्न बाबूस म्हणजे ह्यांचं एक एक्झाम ह्यांचं ॲडमिशन आहे आणि ह्यांच्याकडे त्यावेळेला काय एखादा छोटंसं डोनेशन असेल किंवा काय असेल तर तुझ्याकडे किती आहेत बाबा पैसे असं सांगणार साहेब माझ्याकडे 3000 रुपयेच आहे वरचे साहेब काय सांगायचे बाबा ठीक आहे ह्याचं ॲडमिशन असं साहेब वरचे पैसे आम्ही भरतो पण यांचं ॲडमिशन घ्या म्हणजे कॉलेजचंही नुकसान नाही शाळेचं पण शाळेचं नुकसान आणि इतर फी असेल बाबा काय पण आहे तर बघून सांगा मग मला सांगायचे मी आणि कोणा सांगा किंवा मी यादी द्यायची की बाबा हे या लोकांची यादी आहे त्यांची लेमची जाऊन ते कॉलेजमध्ये जाऊन पैसे भरून आणा. बिजूने नाही का किस्सा सांगितला आपल्या बिजू माने कितीतरी एक वर्ग आहे ना साहेबांचा असायचा ते कॉलेजमध्ये सरस्वती SES 5 पाकडी शाळेत दिघे साहेबांचा एक वर्ग असायचा एक वर्ग SES ला साहेबांचा एक वर्ग सुद्धा कॉलेज असेल म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याचं लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं माध्यम होतं म्हणून ते मी बघत असतो ज्यावेळेला इलेक्शन लागायचे ज्यावेळेला लागायचे तर आपोआप लोक जाऊन व्होटिंग करायचे त्यावेळेला ठाणे जिल्हा काँग्रेसचा वाली किल्ला होता तो कोणा कोणी म्हणजे त्यावेळेला ठाणे जिल्ह्यातून 8 आमदार 2 खासदार इलेक्शन लढून घ्यायचे म्हणजे इथे ठाण्यामधून शिवसेनेचा आणि पालघरमधून DGP चा त्यावेळेला त्यांचं ताकदी होती 2 खासदार 8-9 आमदार निवडून घ्यायचे
हे त्यांचं स्वतःचं असं अचीवमेंट आहे किंवा अचीवमेंट आहे. ठाण्यामध्ये सत्ता होती, कल्याण डोंबिवली होती आणि माणसं कमावली ना सगळ्या ह्याच्यात. माणसांच्या मध्येच मिक्सअप पाहिजे की सर कोण आजकाल पक्षासाठी थिंकिंग माझ्यापर्यंत काम करणार तुम्ही सकाळी 11 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत काम करणार. दुसरी गोष्ट म्हणजे समजा ते कुठे जेवायला गेले मुकवायला गेले तर ते 10 पत्र आमच्याकडे घेऊन ठेवायचे सही केलेले विदाऊट ड्राफ्टिंग. म्हणजे मी होतो, हरिभाऊ पॉस्ट होते, विजय चव्हाण होते, सगळेजण आमचे कार्यकर्ते होते, अनिल बोर होता, तर त्यांच्याकडे पत्र द्यायचे हे कोणी आलं त्यांना परत पाठवू नको. हॉस्पिटलचं असेल तर पत्र देऊन टाक, कोणाचं काय असेल एकदम जवळचं काय निगडीत काय गोष्टी असतील त्यांना पत्र द्यायचं. परत नाही 11 वाजता माणूस गेले ते 12 वाजता पुढे मोकडा जव्हार आणि दर मंगळवारी ते इथे बसायचे म्हणजे थांबायचे म्हणजे कुठचे प्रोग्राम घ्यायचे नाही तर त्यावेळेला अख्ख्या ग्रामीण भागातून लोकांना बोलवायचे. खूप बरं वाटलं, धन्यवाद. खऱ्या अर्थानं हा साहेबांपर्यंत पोहोचणारा यशस्वी मार्ग आहे पण अवघड मार्ग आहे. खडतर आहे, खडतर आहे. म्हणजे म्हणतात ना की प्रसन्न जर झाला देव तर तुम्हाला काही देतो, पण प्रसन्न नाही झाला तर म्हणजे तुम्हाला त्याला प्रसन्न करून कसं घ्यायचं हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याच्यात तो प्रामाणिकपणा पाहिजे. आता 2013 साली मी स्वप्न बघितलं होतं रे. खरे त्यावेळेला सतीश मोतलिंगचं आणि तुझं काही सत्य म्हणजे तो तर कमाल म्हणजे म्हण बघ ना तू योगायोग कसा असतो बघ की गोष्टी जुळून येतात म्हणतात ना. आता सतीश आहे ना, सतीश मोतलिंग हा म्हटला मेरे को मैं फिल्म बना रहा हूं भाई आना जरा म्हणजे अंधेरी मी अंधेरीला गेलो मग सतीशने मला स्टोरी बिरी सांगितली ऐसा ऐसा ये रोल तेरा है भाई. म्हटलं क्या बात है, डन, शूटिंग शुरू कर रहा है अपने को, अभी तू डेट का कुछ लफड़ा बिपड़ा मत कर. म्हटलं क्या तू बोलेगा तब करेंगे. मी निघालो आणि त्यावेळेला म्हणजे तशा अर्थानं अरे जे मिळतंय ते सांग आपलं काम आहे ना. खरं मी निघालो, निघाल्यानं म्हटला तू ठाणा जा रहा आहे का. म्हटलं हां तू ठाणा मी राहत आहे ना. म्हटलं हां अरे मेरे काम आहे यार. म्हटलं काय काम आहे तुझं. म्हटलं मी एक प्रोजेक्ट कर रहा हूँ रे, लेकिन साला वो ना आगे कैसा लेके जाना समझ में नहीं आ रहा है. म्हटलं क्या प्रोजेक्ट आहे तू दिखाता हूँ. म्हणून तर आपलं ते चालू होतं त्याचं काहीतरी कॉम्प्युटरवर करणं. म्हटलं यार मग आदमी तर की नाही पोहोच पा रहा हो रे, मेरे को समझ में नहीं आ रहा है कैसा करना चाहिए. त्याला ते वर्सोवा टेलिफोन एक्सचेंजच्या इकडे मर्चंट हाऊसमध्ये त्याचं ऑफिस ऑफिस होतं. मग ते त्यांनी काढलं, मग मला दाखवलं. त्यांनी छोटीशी फिल्म बनवली होती, शॉर्ट फिल्म. म्हणले तो आनंदी के साहब आहे. हां ना उनके ऊपर फिल्म बनाने के मेरे को. म्हटलं फिर क्या दिक्कत आ रही आहे. म्हणजे यार वो त्यांचे ते पट्ट शिष्य आहेत ना एकनाथजी शिंदे साहेब, त्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकत नाही. आणि म्हणलं तेच परमिशन देणार. म्हटलं मला याची कॉपी दे. त्याच्याकडनं DVD घेतली मी. त्याला DVD असायची. DVD असेल. आणि माझ्याकडे होती गाडी लोगन, महिंद्रा लोगन. मी इकडे आलो. मला मी तोपर्यंत बघितलं साहेब कुठे आहेत. तर साहेब महापूर बंगल्यावर होते. नाही साहेब किसननगरला होते. मी किसननगरला आलो. म्हटलं साहेब तुम्ही आता कुठे चाललात. तर म्हटलं महापूर बंगल्यावर. म्हटलं माझ्या गाडीत बसाल, एक गोष्ट दाखवायची तुम्हाला. म्हटलं ठीक आहे. आम्ही गाडीत बसलो, मी DVD लावली. म्हटलं हे बघा ना जरा. पण साहेबांनी असं बघितलं, छोटा TV होता तो माझ्या ह्याच्यात, बघितलं. तर म्हटलं अरे हे तर दिगे साहेबांवरचं काहीतरी दिसतं आहे. ही फिल्म आहे का, पिक्चर आहे. म्हटलं पिक्चर नाही आहे, ही शॉर्ट फिल्म आहे, ही प्रेझेंटेशन आहे. ते एका माझ्या मित्राला करायची ही फिल्म. म्हटले घेऊन ये त्याला करू हा सिनेमा. ही गोष्ट कधीची, 2014 वगैरे असेल बहुतेक, 2014 वगैरे असेल. घेऊन येत त्याला. त्यावेळेला आय थिंक त्याचा प्रियतमा वगैरे काहीतरी सुरू होतं. हां तो मॅटर नावाचा. हां मॅटर मॅटर मॅटर. मी सतीशला घेऊन आलो. सतीशची साहेबांची भेट घालून दिली. साहेब म्हटलं माझ्याकडनं काय मदत लागेल ती मी तुम्हाला देतो. डन झालं. मग आत्ता खाली आपल्याला म्हणजे दिसले विलास जोशी सर, लगेच कुठे गेले माहिती नाही. विलास जोशी सरांना सांगितलं की यांना सगळं मटेरियल द्या. आणि सतीशला अख्खं मटेरियल दिलं. तेव्हाचे फोटो बिटो सगळं सगळं दिलं. लुक टेस्ट झाल्या. मला असं वाटतं तेव्हा उपेंद्र लिमयेची लुक टेस्ट घेतली होती. करेक्ट. सतीशने लुक टेस्ट झाली, सगळं झालं. स्क्रिप्टिंगवर त्याचं काम सुरू झालं, कारण डिस्कशन सुरू झालं सगळ्यांबरोबर.
आणि काय आलं की तेव्हा इलेक्शन आलं काहीतरी गडबड होती, साहेबांची त्याची भेटच होईना. हो, शिंदे साहेबांची आणि त्याची भेटच होईल. 14 असणार, 2014 असणार बहुतेक. तो परेशान झाला. तो म्हणला यार मेरी 1-5 मिनिट तो मुलाखत करवा दे. मी म्हणला मी सुद्धा प्रयत्न करतोय साहेब, मला पण भेटत आहे. एवढी धावपळ चालली त्यांची. याच्यामध्ये जवळजवळ 6-7-8 महिने निघून गेले. मग परत मला एकदा साहेबांनीच आठवण केली, अरे तो तुझा कोणीतरी मित्र सिनेमा करणार होता ना दिघे साहेबांवर, त्याचं काय झालं? म्हटलं साहेब तो इतक्या वेळा घेऊन गेला पण तुमची त्याची भेटच होऊ शकली नाही, कारण तुम्ही इलेक्शनच्या गडबडीमध्ये होतात. नंतर हे सगळं आमदारकीचं सगळं सुरू झालं. आहे का बघतो. परत सतीशला फोन केला. सतीश म्हटलं नाही यार, वो प्रोड्युसरने दुसरी फिल्म करली. म्हटलं अभि हो सकती आहे या? तो म्हटलं नाही अभि नाही हो सकती. आणि तिथे सतीशचं काम थांबलं. पण 2013 साली बघितलेलं मी स्वप्न ते 2014 साली सतीशच्या माध्यमातून पूर्ण होत होतं. तेव्हा काय मी निर्माता नव्हतो, अभिनेता नाही, फक्त माझी इच्छा धर्मवीर आनंदगी त्या पालखीचा भोई होण्याचा. म्हणजे मला अजूनही आठवतं मी सतीशला हे पण बोललो नव्हतो की मेरे को रोल चाहिए. म्हटलं सतीश ये फिल्म में मैं पार्टिसिपेट रहूंगा, या तो ये फिल्म शुरू करणे में मेरा कुछ हात रहेगा, बाकी कुछ भी नाही. आणि सतीशही म्हणजे तुझ्याबद्दल एवढं मनापासून, म्हणजे ज्यावेळेला आम्ही दोघही सतीश आणि मी एकत्र पाहिलं धर्मवीर पार्ट वन, तर त्यावेळेला सतीश इतका भारावून गेलेला, तो म्हणाला मेरे को इतना अच्छा लगा की मंगेशने जे स्वप्न मी पाहिलं ना ते त्याच ताकदीने पूर्ण केले. आणि ते बघ ना काय आहे, माणसं काय होतं, प्रोजेक्ट झालं नाही त्याचं वाक्य मला एवढं आवडलं की माझ्या डोळ्यांनी जे स्वप्न पाहिलं ते मंगेशने पूर्ण केलं. आणि खरंच त्याचं स्वप्न होतं, कारण त्याच्यातून तू म्हणाला उस वक्त ना पैसाही नाही था, काहीच नव्हतं. म्हणजे मतलब सिर्फ इतनाही खा की ख्वाब था की इनके ऊपर फिल्म बनानी बस. बरं त्याला कोणी सांगितलं नव्हतं काही नाही, ती अंतप्रेरणा होती. अंतप्रेरणा होती. आणि बघ ना गंमत कशी आहे, बघ 2013 पासून मी स्वप्न बघतोय. मी कोणाला सांगितलं नाही, फक्त मी साहेबांना सांगितलं होतं की धर्मवीर आनंदगे साहेबांवर सिनेमा व्हायला पाहिजे साहेब, एवढीच इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर माझा आणि सतीशचं काही डिस्कशन नाही. कट टू 2014 साली मी आणि सतीश भेटतो एका वेगळ्या प्रोजेक्टसाठी, तेव्हा तो बोलतो, त्याला मी घेऊन येतो, तो पूर्णत्वाला जात नाही आणि दिघे साहेब म्हणतात तू पूर्ण कर. आज धर्मवीर 2 तशा अर्थाने येतं आणि शेवटच्या प्रोमोचा शेवट हा तुझ्या ह्याच्यावर होतो आणि ते वाक्य इतकं जहरी आहे आणि ज्याच्याबद्दल अख्खा महाराष्ट्राच्या मनात उहापोह आहे, कशा अर्थाने दाखवलं हे तर तू आता सांगणार नाहीस, पण त्या सगळ्यापर्यंत पूर्ततेपर्यंत कशा अर्थानं तुला हे आणावंसं वाटलं किंवा ह्या सगळ्या डोलारा सांभाळताना स्वतःचं घर गहाण ठेवण्यापासून इतक्या जद्दोजहद तू केलेलं आहेस? मी आज लोक प्रोड्युसर हे ते असं सगळं म्हणतात, पण कष्टाचं चीज झालं आहे असं वाटतं या सगळ्यात? कष्टाचं चीज झालं आहे म्हणण्यापेक्षा म्हणजे कष्ट पूर्णत्वाला येऊ पाहतायत असं मला वाटतं. अजून चीज झालेलं नाही. चीज त्या दिवशी होईल आम्ही, ज्या दिवशी मी कुठेही जाईल किंवा ठाण्यातला माणूस कुठेही जाईल आणि त्यांना त्या डेस्टिनेशनचा माणूस म्हणेल की धर्मवीर आनंदगे साहेबांबद्दल आम्हाला माहिती आहे आता. म्हणजे धर्मवीर आनंदगे साहेब मला जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यात घरामध्ये प्रत्येक लहान मुलापर्यंत पोहोचवायचे. आणि धर्मवीर 1 निमित्ताने मला फार आनंद वाटतो, अभिमान वाटतो की आज लहान मुलांना, जवळपास लहान मुलांना आनंदगे साहेब माहिती झाले. भेटला विठ्ठल या गाण्याच्या माध्यमातून, गुरुपौर्णिमे गाण्याच्या माध्यमातून. आणि तू म्हणाल ना घर विकलं, हे बघ मी त्या मेंटॅलिटीचा माणूस आहे किंवा मी त्या विचारांचा माणूस आहे. मला असं वाटतं की कुठलीच गोष्ट आहे ना आपली नाही आहे. म्हणजे मी काय अगदी अध्यात्माच्या बाबतीत किंवा अगदी वैराग्य वगैरे असं नाही बोलत, कुठलीच गोष्ट आपली नाही आहे, ती आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कोणीतरी देत आहे. ते माध्यम काय आहे? डेस्टिनी. डेस्टिनीने मला एक घर दिलं होतं, डेस्टिनीने मला हा सिनेमा दिला, डेस्टिनीने मला चॉईस ठेवला. हा सिनेमा पूर्णत्वाला न्यायचा असेल, शिंदे साहेबांसारखा एक सरुदयी मित्र दिला. अरे साहेबांबद्दल तर तुला सांगतो ना, साहेबांबद्दल म्हणजे मी कधी बोलायला लागलो तर बरेच लोक असं म्हणतात की म्हणजे हां आता साहेब, पण साहेब जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हापासून मी साहेबांना ओळखतो आणि साहेब आज मुख्यमंत्री आहेत तेव्हा मी त्यांना ओळखतो. त्यांनी माझ्या मनातली त्यांची ओळख अजिबात मिटलेली नाही आहे, मिटवलेली नाही आहे. म्हणजे शिंदे साहेबांसारखा माणूसच मी बघितला नाही आहे. राजकारणी नाही, माणूस म्हणतोय मी. राजकारण्यांच्या मी फारसा संपर्कात आलेलो नाही आहे, मी माणसांच्या संपर्कात आलो.
पण ग्रेट माणूस मला मिळाला. आणि तू म्हणत मी तेच सांग म्हणत होतो घराचं की डेस्टिनीने मला असा चॉईस दिला की तू सिनेमा कम्प्लीट कर नाहीतर घर सोड. मला सिनेमा कम्प्लीट करणं महत्त्वाचं वाटत होतं कारण हे सगळ्या भौतिक गोष्टी आहेत या कधी ना कधी होणार आहेत पूर्ण. आणि एक गॅरंटी मला होती की मी जो दिग्दर्शक निवडलेला आहे प्रवीण विठ्ठल तरडे तो काही सोडणार नाही, तो सिनेमा हिट कसा होईल हेच बघणार आहे. त्यामुळे ती गॅरंटी होती की सिनेमा लोकांपर्यंत पोहोचेल, लोकांना आवडेल आणि त्यातनं माझं परत घर होईल. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं की धर्मवीर टू म्हणजे पहिली गोष्ट झाल्यानंतर दुसरं काय असणार आहे हे जे कुतूहल होतं ना ते ज्या टीझरमधून तुम्ही आत्ता आणलंय ती शमवणार आहे ते कुतूहल. कारण गोष्ट हिंदुत्वाची आहे, गोष्ट वेगळ्या अर्थानं आत्ताचा असणारा भगवाचा अर्थ आणि त्याचे अन्वय अर्थ वेगळ्या अर्थानं अधोरेखित करणार आहे. काही कॅचलाईन्स तुम्ही इतक्या हार्ड हिटिंग केलेले आहेत. त्यामुळे तू जे म्हणतोयस की तुझी निवड जी आहे दिग्दर्शक म्हणून. नाही निवड हे बघ माझं अजूनही म्हणणं आहे आम्ही मी खेळ मांडला नावाचा सिनेमा केला होता. खरं विजूने डिरेक्ट केला होता. स्क्रीनचा अवॉर्ड होता तुला. स्क्रीनचा अवॉर्ड होता नाही शकणार. मी तेव्हा एक गोष्ट म्हणत होतो. मी विजूला सांगत होतो, मी अशोक नारकर निर्मात्यांना सांगत होतो की कुठली गोष्ट खूप पॉझिटिव्हली जर एकत्र आली किंवा सगळी पॉझिटिव्ह माणसं एकत्र आली त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह झाला ना तर ते प्रॉडक्ट त्याच्यात किती पैसा मिळेल हा भाग वेगळा पण ते प्रॉडक्ट चांगलं होतं. आणि चांगलं प्रॉडक्ट हे कधी ना कधीतरी क्लिक होतं. खरं सेम थिंग यावेळेस होती धर्मवीरच्या वेळेला. इतकी सगळी पॉझिटिव्ह लोकं कळत नकळत जोडल्या जात होती म्हणजे अचानकपणे जोडल्या जात होती. धर्मवीर आनंदगे साहेबांचा रोल कोणी करायचा हा प्रश्न पडला होता. सगळं कास्टिंग झालेलं, स्केड्यूल लागलेलं, तारखा घेतलेल्या आणि दिघे साहेबच आम्हाला मिळत नव्हते आणि प्रसाद मिळाला आणि प्रसादने अजरामर करून टाकली. खरं खरं प्रवीण म्हणजे दिघे साहेबांचा सिनेमा कोण डिरेक्ट करणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. निवड म्हणजे काय म्हणतात कोणाला विचारूया कोणाला विचारू याला विचारूया त्याला विचारूया हे पण सगळं चाललं होतं. पण अचानकपणे एका सिनेमाच्या निमित्ताने माझी आणि प्रवीणची भेट झाली. प्रवीणचे माझे काही फार पूर्वीपासूनचे संबंध अशातलाही भाग नाही. एका सिनेमाच्या निमित्ताने लव सुलभच्या निमित्ताने आमची भेट झाली. आम्ही बसलो होतो, प्रवीणला दिघे साहेबांचा फोटो दिसला. ते म्हणाले हे आनंद दिघे साहेब का? म्हणलं हो. म्हणलं लय भारी माणूस होता ना? म्हणलं एक नंबर माणूस. याच्यावर काहीतरी झालं पाहिजे यार. म्हणलं तू करणार डिरेक्ट पिक्चर? म्हणलं केला. म्हणलं पव्या मागे हटायचं नाही? केला. झाला प्रवीण डिरेक्टर. इतकी म्हणजे ते ठिपके होते ते जोडणारे रांगोळी तयार झाली ना धर्म. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. आणि हे सगळं ना हा सगळा चमत्कार आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटत असतं की देव आहे ना. मी स्ट्रगल काय म्हणून करत होतो आत्तापर्यंत, मला अभिनेता म्हणून सक्सेसफुल व्हायचं आहे, मला अभिनेता म्हणून गल्ल्याचा अभिनेता व्हायचं आहे, मंगेश देसाई सिनेमा बघायला जाऊया असं प्रेक्षकांनी म्हणलं पाहिजे. मला मला त्रास व्हायचा नाही अशातला भाग नाही ना अमित. मी स्ट्रगल तर अभिनेता म्हणूनच करायचो. खेळ मांडला गेला, एक आल्बेला गेला, अजून मंगेश देसाईला बघायला जाऊया हा ठपकाच बसला जात नाही. हां मंगेश देसाई चांगला ॲक्टर एवढंच फक्त. पण डेस्टिनी बघ, डेस्टिनी काय म्हणाली थांब तुला असं काहीतरी देते की सगळं मिटेल. खरं आणि नटांना घडवणारा निर्माता तो होशील आणि ते घडलं. खरं आहे. आणि ही फार महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की ज्या आयुष्याच्या वळणावर आपण भेटलेलो म्हणजे दादर असेल किंवा एकत्र खरं एकत्र केलेला ट्रेनमधला प्रवास असेल आपण रात्रीचा ह्या सगळ्यामध्ये आज तू एका विविक्षित स्थळी असा पोहोचलेला आहेस आणि ते आढळ आहे तुझं स्थान. म्हणजे निर्माता घडवत असतो ते तशा अर्थानं ती वैश्विक रचना आहे जी सिनेमाची आहे तर त्यामधला एक आढळ पद आणि आढळ तारा तू कायम राहावास यासाठी विश यू लव लक अँड सक्सेस. आणि तू जाणीव संपन्न माणूस आहेस, तू तसाच राहशील, पूर्वी होतास तसाच आजही आहेस इतक्या आपल्यापणाने बोललास मंगेश. खूप खूप आभार लेट्सअपशी बोलल्याबद्दल. थँक्यू 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 व्हेरी मच.